हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण एक चिकनची सुंदर अशी एक रेसिपी बघतोय, पेपर चिकन, जी आपण स्टार्टरला सुद्धा यूज करू शकतो किंवा मेन कोर्सला साईड डिश म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. सो लेट स्टार्ट. आपल्याला पेपर चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेली आहे. ती स्वच्छ 2 ते 3 पाण्यामध्ये मधून धुवून घेतलेली आहे. निथळत ठेवलेली आहे मी ती चाळणीमध्ये आणि अशी ड्राय करून घ्यायची. आणि ही मी जी चिकन घेतलेली आहे ती विथ बोन आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा अशा प्रकारे. आणि आपल्याला या चिकनसाठी जे एक वाटण करायचंय, किंवा आपलं हे जे चिकन आहे ते पेपर चिकन आहे, त्यामुळे पेपर चिकन म्हणजे काळी मिरी, त्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. कारण त्याचाच मेन फ्लेवर आपल्या या पेपर चिकनला असणार आहे. ते इथे मी जवळजवळ 4 छोटे चमचे मी काळे मिरी घेतले, तुम्ही बघू शकता एवढी क्वांटिटी आपल्याला हवी आहे. आणि आपण इथे 1 3 इंच आलं घेतलेलं आहे आणि हा 1 लिंबाचा रस. हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत ते आपण मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचे, पण पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. आपल्याला असं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचे. आता मी हे मिक्सरला हे जे काळे मिरे आहेत ते आलं आणि हा लिंबाचा जो रस आहे तो आता हे मी मिक्सरला जाडसर वाटून घेते. आता आपण इथे काळे मिरी, लिंबू आणि आलं याचं जाडसर असं वाटण करून घेतलंय, तुम्ही बघू शकताय. फार फाईन पेस्ट नाही केलेली आहे आपण. आणि हे जे अर्धा किलो जे चिकन आहे विथ बोन ते आता आपण यामध्ये घालूया. आणि छानपैकी मॅरिनेट करूया. आपल्याला आपलं जे डिश आहे ती पेपर चिकन आहे, त्यामुळे मेन आपल्या चिकनला पेपरचा स्वाद आला पाहिजे. त्यामुळे मी बऱ्यापैकी काळी मिरी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि अतिशय उत्कृष्ट अशी ही रेसिपी होते. इथे 3 चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या लाल मिरच्या ज्या आहेत त्या आपण घालूया. आणि त्या चांगल्या तडतडल्या की आपण त्याच्यावर हे मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते घालायचे. आपण घातलेल्या ज्या ह्या मिरच्या आहेत त्या काश्मीरी लाल मिरची आहेत, त्या तिखट नसतात, पण त्याचा जो खूप छान असा कलर आपल्या या पेपर चिकनला येणार आहे. आपण ही चिकन आहे ती व्यवस्थित आता मोठ्या गॅसवर परतून घ्यायची. एक 5 ते 6 मिनिटं आपण परतूया. आपण ही परतल्याने त्यामध्ये घातलेला लिंबाचा रस आणि काळे मिरीचा जो स्वाद आहे तो छानपैकी इन्हान्स होईल. तुम्ही बघत असाल की आता आपल्या या चिकनचा कलर पण आता चेंज झालेला आहे. आपण यावरती आता झाकण ठेवूया आणि 1-5 मिनिटं ही चिकन आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. आपण लीड आहे ओपन करूया आणि ही जी चिकन आहे ती झाली आहे काढी आपण बघूया. वाव, फॅन्टास्टिक. हे बघा आपली चिकन झाली आहे, त्याची एक साईन तुम्हाला मी दाखवते.
हे जे चिकन होतं ते हाडापासून वेगळं झालेलं आहे, याचा अर्थ तुम्ही बघू शकताय आपली चिकन एकदम मस्तपैकी तयार झालेली आहे। आणि आपण आता यामध्ये मीठ घालूया। आणि ही जी पेपर चिकन आपण बनवलेली आहे ती चपाती बरोबर किंवा भाकरीपेक्षा राईस बरोबर किंवा जीरा राईस बरोबर अतिशय मस्त याचं कॉम्बिनेशन आहे। आपण एक 2 मिनिटं झाकण ठेवूया, आपण लीड काढूया। हे पेपर चिकन मस्त पैकी एकदम फॅन्टास्टिक झालेली आहे। आणि आता ती तुम्हाला मी सर्व करून पण दाखवते। मी बनवलेली पेपर चिकन तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे डेली अपडेट्स नक्की दिसतील। थँक्यू।